संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आज पुणे जिल्ह्याचा मुक्काम संपतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश आज होणार आहे. त्यापूर्वी पुणे पोलिसांकडून पालखीला निरोप दिला जाणार आहे. आपल्याबरोबर उपअधीक्षक संजय जाधव सर. खरं तर कर्तव्य तर आहेच, पण भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सेवा करण्याची संधी या भावनेतून आम्ही या बंदोबस्ताकडे पाहिलं आणि आज निरा या ठिकाणी आम्ही ह्या पालखीचा हँडओव्हर सातारा पोलीस प्रशासनाकडे आणि प्रशासनाकडे करत आहोत. ही सेवा करण्याची संधी मिळाली याचा खरोखरच मनस्वी आनंद आहे. 2 तारखेपासून आम्ही पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस माऊलींची सेवा करीत आहे आणि आज पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते तर फार त्याचा आम्हाला हे वाटते, कारण 1-6 दिवस आम्ही आमचं कर्तव्य बजावत ह्या भक्तिरसामध्ये पण आम्ही स्वतः दंग झालेलो आहे आणि आज माऊलीला निरोप देताना आम्हाला फार वाईट वाटते. कॅमेरामन आदर्श कटकेसर, सागरावर साम टीव्ही, निरा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.